मी अजय राऊत, स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद सातारा. प्रभात हा नेहमी आमच्या पाणी आणि स्वच्छतेच्या दोन्ही उपक्रमासाठी, उपक्रम होण्या अगोदर आणि उपक्रम झाल्यानंतर दोन्ही वेळेला आमच्या बातम्या प्रसिद्ध करत असतं. आमचे जिल्हा परिषदेचे जे वार्ताहर आहेत, आमचे संतोष पवार, आमच्या जिल्हा सातारा जिल्हा आवृत्तीचे श्रीकांत कात्रे सर, या दोघांचे नेहमी आम्हाला आमच्या विभागाला सहकार्य लाभत असतात. आमच्या सर्व टीमच्या वतीने प्रभातला या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी राहुल कदम, मुख्य लेखा वित्ताधिकारी, जिल्हा परिषद सातारा. आज प्रभात या दैनिकाचा वर्धापन दिन आहे, त्या निमित्ताने मी वित्त विभागाच्या मार्फत या दैनिकाला खूप खूप शुभेच्छा देतो. प्रभात या दैनिकाचा संबंध खरं तर मी ते सातारा जिल्हा परिषदमध्ये आल्यानंतर माझा त्यांच्याशी संबंध आला. प्रभात या दैनिकाच्या ज्या बातम्या वाचल्यानंतर, खरं तर लोकशाहीचा आपण प्रत्येक वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतो, तर ह्या खरंच म्हणजे समाजामध्ये निर्भीडपणे ज्या खऱ्या काय गोष्टी चाललेल्या आहेत त्या मांडण्याचं प्रभात या वृत्तपत्रामार्फत नेहमी कार्य चालू आहे, असंच त्यांच्या ह्या कार्याला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी नितीन संपत उबळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सातारा. प्रभातला, दैनिक प्रभातला त्याच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या स्वतःकडून आणि आमच्या विभागाकडून खूप खूप शुभेच्छा. प्रभात हा इतर उत्तर प्रांताप्रमाणेच एक वाचनीय दैनिक आहे, त्यातली सगळीच सदरं ही चांगली असतात आणि त्यांचा जो निर्भीडपणा आहे पत्रकारातील सगळ्या पत्रकारांचा तो खूप भावतो. अशाच निर्भीड पत्रकारितेसाठी आमच्याकडून प्रभातला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मी चंद्रकांत जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा. खरं तर प्रभात पेपरचा आज सहावा वर्धापन दिन आहे आणि प्रभातनं सुरुवातीपासूनच सर्वसामान्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांसाठी बोध देणारे किंवा सर्वसामान्यांचे विषय मांडणारे काम केलेलं आहे, त्यानिमित्त आज प्रभातला भेट दिली. खरं तर हे प्रभातचं दैनिक यांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आणि असे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आपण लढत राहावं अशा प्रकारची अपेक्षा.